हायवेवर रायगड येथे मानगाव पोलीस शाखेने धडक कारवाई करून 150 ते 200 वाहने जप्त केली आहेत. देशभरात घोंगावणाऱ्या कोरोनारूपी वादळाला सामोरे जात असताना शासन व प्रशासन विविध लोकोपयोगी निर्णय घेत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत कायम केला आहे. राज्यात व देशात संचारबंदी लागू असताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर व वाहन बंदी असताना अत्यावश्यक कामाखेरीज वाहन चालवणाऱ्या नागरिकांच्यावर मोटारसायकल व चारचाकी वाहने चालवणाऱ्या नागरिकांच्या मोटारसायकल व चारचाकी वाहने रायगडचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव मध्ये मुंबई गोवा हायवेवर जप्त केली जात आहेत. माणगाव पोलिसांनी सुमारे 150 ते 200 वाहने जप्त केली आहेत व वाहन चालकांना तसा मेमो देऊन 30 तारखेपर्यंत किंवा प्रशासनाचा पुढील आदेश येईपर्यंत ही वाहने जप्त केली असल्याचे समजते. ही कारवाई माणगाव पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव वाहतूक पोलीस शाखेकडून करण्यात आली आहे. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक नागरिकावर सक्त कारवाई करण्याचे आदेश राज्य व केंद्र शासनाने दिले असल्याचे पोलीस निरीक्षक इंगवले यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेऊन घरीच राहणे योग्य आहे असे देखील स्पष्ट केले आहे.